नमस्कार मंडळी, मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो. मंडळी, एप्रिल महिना म्हटला की आपल्याला आठवते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. महात्मा फुले यांची जयंती देखील याच महिन्यामध्ये येते आणि ती 11 एप्रिलला येते. एप्रिल हा महिना दलितांच्या दृष्टिकोनातनं दलितांच्या जीवनावरती प्रभाव टाकणाऱ्या अनेक महनीय लोकांच्या संदर्भातला हा महिना असल्याकारणानं अनेक महत्त्वाच्या घटना या एप्रिलमध्ये ऐतिहासिक संदर्भानं घडल्या असल्याकारणानं हा महिना दलितांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा महिना मानला जातो आणि हा महिना दलित हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. आज या दलित हिस्ट्री मंथच्या सेलिब्रेशनच्या निमित्तानं म्हणा, आपण आज महात्मा फुले यांच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेणार आहोत. अर्थात महात्मा फुले यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये फुले, शाहू, आंबेडकर आणि याला जोडूनच छत्रपती शिवाजी महाराज यांची जी विचारधारा आहे, या विचारधारेचा प्रभाव संपूर्ण जनमानसामध्ये आहे. संपूर्ण भारतभर या विचारधारेला एक महत्त्वाची विचारधारा म्हणून मानली जाते आणि या विचारधारेप्रमाणे आपला समाज निर्माण व्हावा या संदर्भानं अनेक चळवळींमध्ये या महान व्यक्तींचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं महात्मा फुले यांची विचारधारा, त्यांची विचारसरणी, या विचारसरणीची ओळख करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. महात्मा फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाज सुधारणेसाठी खर्च केलं. स्त्रियांच्या सुधारणा असू द्यात, स्त्रियांच्या संदर्भातल्या सुधारणा असू द्यात, कामगार शेतकऱ्यांच्या सुधारणेसंदर्भामध्ये त्यांची भूमिका असू दे, दलितांच्या सुधारणेच्या संदर्भातली त्यांची भूमिका असू दे, त्यांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. त्यांचा अभ्यास हा या सर्व सुधारणेसाठी अत्यंत कारणीभूत ठरलेला आहे. या सर्व समाजाची जो मागास असलेला समाज आहे, मग तो दलित समाज असू दे, शेतकरी वर्ग असू दे, स्त्रियांचा मोठा विभाग असू दे, या सर्व वर्गांची जर खऱ्या अर्थानं उन्नती व्हायची असेल, करायची असेल, तर त्यासाठी आपण शिक्षणाला प्रचंड महत्त्व दिलं पाहिजे असं प्रतिपादन महात्मा फुलेंनी केलेलं होतं. आणि नुसतं ते प्रतिपादन करून थांबले नव्हते, तर त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक शाळा त्यांनी स्थापन केल्या. महिलांसाठी, स्त्रियांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि हे सगळं करत असताना काळाच्या पुढचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा होता. हे सगळं करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला देखील सामोरं जावं लागलं. त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी माता सावित्रीबाई यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं होतं. आपल्या पतीने निवडलेला जो मार्ग आहे, जो काटेरी मार्ग असून सुद्धा, त्या काटेरी मार्गावरती आपल्या पतीला साथ देण्यामधली सावित्रीबाईंची जी तळमळ होती ती अनन्यसाधारण होती. नुसती साथ देत नव्हत्या त्या, तर त्यांच्या कार्यामध्ये, महात्मा फुले यांच्या कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेत होत्या. महात्मा फुलेंनी स्त्रियांची शाळा काढली, त्यावेळेला या स्त्रियांना, मुलींना शिकवण्यासाठी त्यांना स्त्री शिक्षिका मिळत नव्हती. पण महात्मा फुलेंनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला त्यांनी शिकवलं आणि मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला तयार केलं. आणि अशा रीतीनं सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेमधल्या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका होत्या. महात्मा फुले यांचे जे क्रांतिकारक जे विचार होते ते काळाच्या पुढचे होते. खूप तळमळ होती त्यांची आणि या तळमळीमधनंच त्यांनी अनेक वंचित घटकांचे, अनेक शोषित घटकांचे त्यांनी प्रश्न वेसीवरती टांगले आपल्या लिखाणामधनं. मग तो गुलामगिरी ग्रंथ असू दे, शेतकऱ्याचा असूड असू दे, ब्राह्मणाचे कसब असू दे, या सर्व ग्रंथांच्या माध्यमातनं त्यांनी या सगळ्या वंचित घटकांची दुःख त्यांनी वेशीवरती
टांगलेली आपल्याला बघायला मिळते. महात्मा फुलेंच्या बद्दलचा तो किस्सा आपल्याला माहिती आहे. आपल्या पुण्यामध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट म्हणजे राणीचा पुत्र आला होता आणि पुण्यामधल्या एका कार्यक्रमामध्ये, जाहीर कार्यक्रमामध्ये ते आले असताना, या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना महात्मा फुले यांनी ओबडधोबड वेशामध्ये, एका शेतकऱ्याच्या वेशामध्ये, फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते. त्यांचे जे निकटवर्तीय होते यांनी महात्मा फुले यांना या कार्यक्रमाला पाचारण केलेलं होतं. परंतु या कार्यक्रमाला जात असताना महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा पेहराव करून ते या कार्यक्रमाला गेलेले होते. आणि संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सन्मानार्थ जी पार्टी झाली, जो कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम हा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा केली. ड्यूक ऑफ कॅनॉटला देखील ही परवानगी विचारण्यात आली. संयोजकाने विचारलं की महात्मा फुले बोलणार आहेत. त्यावेळेला त्यांना खूप मनोरंजन वाटलं होतं की हा फाटका माणूस काय बोलणार आहे, परंतु ठीक आहे, हा कितपत बोलेल हा फाटका माणूस. आणि त्यांना खूप मौज वाटलेली होती आणि त्या खातर त्यांनी महात्मा फुले यांना बोलायला त्यांनी संधी दिली. महात्मा फुलेंनी या संधीचं सोनं केलं आणि शेतकऱ्याची दैनावस्था त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समोर त्यांनी कथन केली. आणि दयाळू राणी सरकार आपली आईसाहेब या राणी सरकार आहेत आणि त्यांचं आपल्या प्रजेकडं म्हणावं तसं लक्ष नाही आहे, शेतकऱ्याच्या दैन्यावस्थाकडं त्यांचं लक्ष नाही आहे. शेतकऱ्याची आजची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित राहिल्याकारणानं त्यांची होणारी फसवणूक, अशा एक ना अनेक गोष्टी, या गोष्टींमुळं शेतकरी वर्ग या देशामधला पिचलेला आहे, गांजलेला आहे. आणि जर शक्य झाल्यास तुम्ही या शेतकऱ्यांची अवस्था आपल्या मासाहेबांकडं, म्हणजेच राणी सरकार यांच्याकडं तुम्ही ही व्यथा तुम्ही मांडावी. आणि मी तुमच्या माध्यमातून राणी सरकार यांना विनंती करतो की शेतकऱ्याची ही दैनावस्था ही कमी करणं किंवा नाहीच करणं, यासाठी राणी सरकारांनी या देशाकडं लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची दैनावस्था ही थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांना चांगले दिवस त्यांच्या वाट्याला येऊ देत, अशा प्रकारचं आवाहन महात्मा फुले यांनी केलेलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हा सगळ्या गोष्टी महात्मा फुलेंनी हयातभर या सर्व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रचंड लेखन केलं. त्यांनी ते उद्योग जगतामध्ये सुद्धा कार्यरत होते, शेती करत होते. शेतीमधनं तर त्यांनी खूप उत्तम भाजीपाल्यांचं उत्पादन त्यांनी घेतलेलं होतं. ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टसुद्धा घेत असत. कात्रजवळ त्यांनी, मला वाटतं तिथं काही कंत्राटं त्यांनी घेतलेली होती. अशी वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटं घेतलेली होती आणि ते उद्योगाच्या माध्यमातनं पैसा पण मिळवत होते. परंतु हा सगळा पैसा त्यांनी त्या पैशाचंही संचय न करता तो सगळा पैसा त्यांनी समाजकार्यासाठी त्यांनी वाहिलेला होता, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि म्हणून अशा या महान नेत्याला आदर व्यक्त करण्यासाठी जनतेनं त्यांना महात्मा अशी पदवी बहाल केलेली होती, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. महात्मा फुले यांच्या विचारावरती थॉमस पेन या विचारवंताचा प्रचंड प्रभाव होता. थॉमस पेन यांनी लिहिलेली एज ऑफ रीझन आणि राईट्स ऑफ मॅन या दोन ग्रंथांचा महात्मा फुले यांच्यावरती प्रचंड प्रभाव होता. तर राईट्स ऑफ मॅन म्हणजे माणसाचे हक्क या नावाचा जो ग्रंथ थॉमस पेन यांनी लिहिलेला होता, या ग्रंथाचा खूप मोठा प्रभाव महात्मा फुलेंच्यावरती होता. त्याच्या कार्यामध्ये देखील थॉमस पेन यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं आपण थॉमस पेन यांच्याबद्दल देखील जाणून आपण घेऊया. कोण होते हे थॉमस पेन आणि त्यांचं नेमकं कार्य काय? आपल्याला स्क्रीनवरती थॉमस पेन
यांच्या विकिपीडिया यांच्याबद्दल असलेले जे विकिपीडियाचे जे पेज आहे त्या पेजवरती आपल्याला बघायला मिळतं आहे. थॉमस पेन 29 जानेवारी 1737 मध्ये त्यांचा जन्म झाला, तर 8 जून 1809 त्यांचा मृत्यू झाला. हे एक ब्रिटिश अमेरिकन लेखक होते, तसेच मानवी हक्कांच्या बाबत भाष्य करणारा जगाच्या इतिहासातला पहिला विचारवंत होता. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीमध्ये त्यांची गणना होते. मानवी अधिकाराचं शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी मानवी हक्क म्हणजेच राईट्स ऑफ मॅन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथानं प्रेरणा दिलेली आपल्याला पाहायला मिळतं. इंग्लंडमधील नॉर्फक परगण्यातील थेट पोर्ड इथं 1737 साली थॉमस पेनचा जन्म झाला. त्यांचे वडील कर्मट केळकर पंतांचे होते. 13व्या वर्षी शाळा सोडून बापाच्या कापड बनवण्याच्या धंद्यामध्ये थॉमस पेन मदत करू लागले. याच काळात जहाजावरती खलाशी होण्यासाठी ते 2 वेळा घरातून पळून पण गेलेले होते, पण 2 वेळा त्यांच्या वडिलांनी त्यांना परत आणलेलं होतं. प्रारंभिक जीवन. थॉमस पेननं सुरुवातीला काही काळ अबकारी खात्यामध्ये नोकरी केली. तेथून त्याला काढून टाकल्यावरती त्यानं काही दिवस बापाचा पारंपरिक कापडाचा व्यवसाय केल्यानंतर त्याला अबकारी खात्यात परत घेण्यात आले. ज्या अबकारी खात्यात तो नोकरी करत होता त्याच खात्यात भ्रष्टाचार कसा बोकाळला आहे त्यावर थॉमस पेननं आपल्याच खात्याला एक निवेदन दिलं. हे निवेदन दिल्यानंतर त्यांचे निवेदन तर फेटाळले गेलेच, उलट कामात दुर्लक्ष केल्याबद्दल त्याला नोकरीवरून कमी करण्यात आलं. याच काळात त्यांची बायकोही त्यांच्यापासून विभक्त झाली. या एकाकी अवस्थेमध्ये असतानाच त्यावेळी इंग्लंडमध्ये अमेरिकन वसाहतीमार्फत कारभार पाहणाऱ्या बेंजामिन फ्रँकलिनशी थॉमस पेनची ओळख झाली. फ्रँकलिननं एक शिफारसपत्र घेऊन पेनला आपल्या जावयाकडे अमेरिकेला पाठवलं. 1774 साली वयाच्या 37व्या वर्षी पेन अमेरिकेमध्ये आला. त्यांचं कार्य. अमेरिकेत गेल्यानंतर थॉमस पेननं स्थानिक वर्तमानपत्राचा संपादक म्हणून तिथं काम करण्यास प्रारंभ केला. संपादक म्हणून पेननं निग्रोंच्या गुलामगिरीविरुद्ध, स्त्रियांच्या समान हक्कांबद्दल आणि एकूणच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य यांचे पक्ष मांडायला त्यांनी सुरुवात केली. 1775 मध्ये त्यांनी कॉमन सेन्स ही पुस्तिका लिहायला सुरुवात केली. अमेरिकन वसाहती इंग्लंडच्या आधिपत्यापासून स्वतंत्र होणे गरजेचेच नाही तर अपरिहार्य आहे असा पक्ष मांडणारे त्यांचे हे 47 पानाचे पुस्तक 10 जानेवारी 1776 रोजी प्रसिद्ध झालं. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर 6 महिन्याच्या आतच अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यातच अमेरिकन काँग्रेसने त्याला बोलवून घेतलं व स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती असलेल्या अमेरिकन राष्ट्रांच्या परराष्ट्र खात्याचा पहिला सचिव त्यांना करण्यात आलं. नव्याने स्वतंत्र झालेल्या अमेरिकन संयुक्त संस्थानाने फ्रान्समधून आर्थिक मदत मिळवण्यासाठी त्याला पाठवले. वयाच्या 50व्या वर्षी पेन युरोपमध्ये परतला आणि पुढे जवळजवळ 15 वर्ष तिथं राहिला. एडमंड बर्गच्या फ्रेंच क्रांतीविरोधी लिखाणास उत्तर देण्यासाठी राईट्स ऑफ मॅन ही दुसरी पुस्तिका त्याने प्रसिद्ध केली. राजद्रोहाबद्दल अटक होण्याचा धोका निर्माण झाला. त्यावेळेला थॉमस पेन इंग्लंड सोडून फ्रान्समध्ये आला. तिथेही 16व्या लुईचा शिरच्छेद करण्यास विरोध केल्यामुळे जहाल क्रांतिकारक त्यांच्यावरती नाराज झाले. फ्रान्समधील सत्ता जहालांच्या हाती आल्यानंतर पेनला तुरुंगामध्ये टाकण्यात आले व त्यांचे फ्रेंच नागरिकत्वही रद्द करण्यात आले. पेनच्या शिरच्छेदाची सगळी तयारी झाली होती, पण ऐनवेळी फ्रान्समधील अमेरिकन राजदूताने त्यांची तुरुंगातून सोडवणूक करून घेतली. 1802 साली पेन अमेरिकेमध्ये परतला. अमेरिकन स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या पेनला तो अमेरिकन नागरिक नाही या सबबीखाली मतदानाचा हक्कही नाकारण्यात आला. त्यानंतर 7 वर्ष दारिद्र्य, शारीरिक व्याधी, सामाजिक बहिष्कार यांना तोंड देत तो जगला. 72व्या वर्षी 1809 साली तो मेल्यावर त्याला बापाच्या क्वेकर पंथीयांनी त्याच्या स्मशानभूमीत गाडण्याची परवानगीही नाकारली. 1945 साली अखेरीस थॉमस पेनला अमेरिकन नागरिकत्वाचे हक्क मरणोपरांत देण्यात आले. तर हे होते थॉमस पेन, ज्यांचा महात्मा फुले यांच्या कार्यावरती त्यांच्या जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव होता. तर हिस्ट्री दलित मंचच्या निमित्तानं आपण महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या स्मृतीला पवित्र वंदन आपण करूया, कोटी कोटी प्रणाम करूया आणि इथं थांबूया. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मला कळवू शकता, सांगू शकता, किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला जर माझ्या चॅनेलवरनं आपल्याला आवडत असतील तर नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.